संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। जो सरकार खाली धोखा वर्दी पर सरकार चकराई खाली धोखा वर्दी पर जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। जो तुम्हारे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संदेश खुड़ी के संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतिदिन आने संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। लिए उसकी आवाज दिल्ली तक पहुंचाने के लिए ये साइकिल मुहिम यशस्वी होना जरूरी है। सर क्या बताएं, कि मुंबई की गली गली से दिल्ली तक की आवाज जा रही है और हम इसको पहुंचा के रहेंगे। गरीबों के साथ खिलवाड़ कर रही है, आम आदमी के साथ खिलवाड़ कर रही है, ये उनकी लड़ाई है, ये भाई जगताप की लड़ाई नहीं है। भाई जगताप की तो लड़ाई कामगारों की रही, कष्टकारियों की रही, किसानों की रही, गरीब की। हमेशा मैंने लड़ाई लड़ी है और 40 साल से लड़ते आ रहा हूँ। लेकिन केंद्र सरकार अपना मुनाफा कमाने के लिए जिस तरह से प्रताड़ित कर रही है गरीबों को, आम आदमी को, उसके खिलाफ ये लड़ाई है। मोदी जी जब पूछते हैं कि 70 साल में क्या हुआ, तो 70 साल में 70 रुपए पे पेट्रोल हुआ था, अभी ये 7 साल में 107 रुपया हुआ, उसका जवाब तो दो। तुम जवाब नहीं दोगे क्योंकि तुमने कभी भी, मोदी जी ने कभी जन की बात नहीं की, मन की बात करके वो भाग जाते हैं। पर अब जनता पूछेगी, रास्ते पे पूछेगी, आने वाले सारे इसमें भी पूछेगी, इलेक्शन में भी पूछेगी। और जिन लोगों ने 2012 साल में जो आंदोलन किया था महंगाई के खिलाफ, उनको भी पूछेंगी। हम पूछ रहे हैं उनको, अब देख रहे हैं अमिताभ बच्चन को, अब देख रहे हैं सारे लोगों को, हम पूछ रहे हैं तब गाड़ी चला रहे थे, अब क्या हुआ। तो ये जनता की लड़ाई है, लड़ रहे हैं और ऐसे ही लड़ते रहेंगे। जो आप लोगों ने कल का इंसिडेंट आपने कहा, मैं बताना चाहता हूँ, गरीब की लड़ाई लड़ते वक्त अगर ऐसे हादसे होते तो हमें मंजूर है, क्योंकि ये अडानी अंबानी की लड़ाई नहीं है। ये झोपड़पट्टी में रहने वाला, चाल में रहने वाला, मुंबई जैसे शहर में रहने वाला, देश के विभिन्न कस्बों में रहने वाला नागरिक है, उसकी लड़ाई है। तो अगर हमारी साइकिल पंचर भी होती है, अगर हमारी गाड़ी टूटती भी है, तो भी हम हमारी आवाज़ अंधे मुंह के बहरे मोदी जी सरकार को हम पहुंचाएंगे। ओके, थैंक यू सर। महागाईचा जो का आगडोंब पसरलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष, काँग्रेस पार्टी, विशेषतः मुंबई काँग्रेस, यांनी 2-2.5 महिने रस्त्यावर आहे। ज्या वेळेला पेट्रोलचे भाव 100 झाले, त्या दिवसापासून आपण जर पाहिलं असेल, तर मग आम्ही ही आंदोलनं, लोकांची आंदोलनं, गरिबांची आंदोलनं, कष्टकऱ्यांची आंदोलनं रस्त्यावर करत आहोत। आपल्याला माहिती असेल वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्र सरकारचा जो काही एक प्रकारची त्याची जी भूमिका आहे, मोदींची, देशातल्या नागरिकांना वॅक्सिनेशन द्यायचं नाही आणि परदेशामध्ये व्यापार करायचा, त्याच्यावरही आम्ही प्रचंड आंदोलन केलं।
त्यामुळे मुंबईकरांच्या आज झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये राहणारा सर्वसामान्य मध्यमवर्गीय अगदी उच्च मध्यमवर्गीय सुद्धा 107 रुपये पेट्रोल झाल्याने जो गॅस सिलेंडर 418 रुपये होतं काँग्रेसच्या काळामध्ये 2012 ला ज्याच्यासाठी रस्त्यावर ठिगाणा घातला होता स्मृती इराणीने आणि मध्यमा मालिकेने आज 950 च्या पुढे गेलाय आणि त्याचा आवाज हा जनतेचा आवाज आम्ही उचलणार आणि त्यासाठी आमच्यावर केसेस इलेक्ट्रिक झाली सायकल रॅली असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग होणारच आहे मास्कच्या बाबतीमध्ये प्रत्येकाजवळ मास्क आहे तुमच्याजवळ बोलताना मास्क थोडा खाली घेत नाही एवढाच फरक आहे सर पेट्रोलियम मंत्री बदलले की बाद पेट्रोल के दाम बढे गरिबासाठी लढत असताना गरिबाचे प्रश्न रस्त्यावर मांडत असताना जर असे अपघात होत असतील तर आम्हाला चालेल परंतु श्रीमंतासाठीची लढाई एसीमध्ये राहून लढतात जे त्यांना माझा इशारा आहे ह्या गरिबांच्या मतावर तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला हा गरीब ज्या वेळेला असा उद्विग्न होतो असा जेव्हा परेशान होतो असा ज्या वेळेला पूर्णतः हेल्पलेस होतो त्यावेळेला तो त्याचा इंगा दाखवतो तो दाखवला जाईल पहिली गोष्ट काल जी काय समजा घटना घडली आणि सायकल जरी पंक्चर झाली तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार गरिबाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवणार तुम्ही कितीही वैरे मुंगे आणि आंधळे झाला असाल तरी तुम्हाला आम्ही हलवून हलवून जागृत करणार आणि हा गरिबाचा लढा आम्ही असाच चालू ठेवणार येस सर येस सर रोल हा देश पूर्ण दोनच माणसं चालवतात एक नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचे मित्र हे जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणून दिवसेंदिवस पुढे म्हणजे अख्खं जग मागे चाललंय आणि अंबानी आणि अदानी हे जगातले सर्वश्रेष्ठ श्रीमंत हे आपण सगळे तुम्ही दाखवले पाहिजे म्हणजे दिसतंय त्यामुळे हे सरकार कोणाच्यासाठी काम करतंय हे याच्यातून दिसतंय गरिबासाठी जर काम करत असलं तर कमीत कमी केंद्राने जे मोदी विचारतात 70 साल में क्या किया 70 रुपये पेट्रोल व्हायला 70 वर्ष लागली परंतु गेल्या 7 वर्षात 107 रुपये म्हणजे मोदींनी जो अबकारी कर जो 32 रुपये 56 पैसे पर्यंत वाढवलाय तर त्याच्यामधले कमीत कमी 10-15 रुपये जरी कमी केलं तरी हा लोकांना दिलासा मिळेल गरिबांना परंतु गरिबाला दिलासा देण्याची भूमिका ना भाजप सरकारची आहे ना नरेंद्र मोदींची आहे ना त्यांची सरकार जिकडे त्यांची आहे आणि म्हणून गरीब विरोधी